या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. अक्कासाहेब राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे. आधी रणांगण मग सिंहासन. महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला. आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले. आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का सांगायला? चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराजे? तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलंय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना. जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं आपण, राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही. राजमातोश्रींना भेटायचं होतं. आपण बोलू शकता, पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे. तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून, आणि हे झालंच पाहिजे. पत्र आलंय सज्जनगडावरून. राणी साहेब, सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट, आणि तरी तुम्ही उदास. बघू. अनाजी पंत अहो, हे पत्र पाठवून समर्थांनी मोठाच उपकार केलाय आमच्यावर. त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काहीतरी मागितलं, आणि हे सगळं तुमच्यामुळे. अनाजी पंत, तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होती, व्यर्थ शिणवलं त्यांना. तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत, त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू. पण राज्याभिषेक करणार कोण? दुसरं कोण? गा गा भट्ट. आणि त्यांना आणायला जाणार कोण? आपल्या अनाजी पंतांनी पाठवा. नाही, नको अनाजी पंत, त्यांना लांबच ठेवूया. शिवाय वेगानं जाणारा माणूस हवा, हुशार, निष्ठावंत, विश्वासू हवा. हाय, एक माणूस हाय. कोण? हा खलिता केवळ अकबराचा नाही कविराज, हा खलिता आहे काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या शहेनशाह औरंगजेबाच्या लाडक्या शहजाद्याचा, ज्याने आपल्या बापा विरोधात बंड पुकारलं. और से सोच कर देखो, बचपन से लेके आज तक संभा को हर चीज वक्त से पहले मिली, लेकिन अब वक्त से पहले उसे मौत मिली. आलमगीर औरंगजेब का वादा है सबसे. अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खरीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे. नजर ना आए कोणा से, चिंता के करनी चाहिए. वो संभाजी बड़ी दूर की सोचने वाला है. राणी साहेब, राज्याभिषेकासाठी आमचे आदरणीय वेदो नारायण गागाभट्ट. गागाभट्ट आले की त्यांची व्यवस्था तुमच्याकडे, त्यांचं उठणं बसणं, त्यांना काय हवं काय नको सगळं सगळं तुम्ही पाहायचं, त्यांच्या दालनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहायची. पण राजे, गागाभट्ट येतील ना? आपला माणूस पोहोचलाही काशीला. अहो एवढंच नाही तर गागा भट्टांच्या वाड्यासमोर उभा असेल पत्र घेऊन. आपला निरोप पोहोचणार. राजे, गडूतार होताना सांगितलं ना तुम्हाला, आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. येसू, राजे आहोत आम्ही. राजे असला तरीही बायकोचं ऐकावं, म्हणजे मग सगळ्या गोष्टी कशा सुरळीत चालतात. अहो गागा भट्ट राज्याभिषेकासाठी येण्यास तयार तर झाले पाहिजेत. त्यांनी जर होकार दिला तरच या तयारीला अर्थ आहे. आपण एका ताटात एकत्र असा घास घेतलेला आठवत आहे? मग आज आम्ही तुम्हाला शांतपणे बसवून जेवायला घालणार आहोत, तेही आमच्या हातानं. कविराज, हे पत्र. पत्र गागा भट्टांनी दिलंय. येणार नाहीत गागा भट्ट. काय?
तुम्हाला कसं समजलं? काय विचारताय सर? आमचा राजा आमच्या विशीतल्या शेताच्या बांधावर येऊन ठेपला तरी शिरके वाड्यावर त्याची खबर होणार नाही असं होईल का? चला आता चला आमच्या संघ. दादासाहेब पण हे बघा, पण बिन काय नाही, आम्ही तुम्हासनी घेतल्या बगार जाणार नाही. अहो महत्वाच्या गोष्टीवर बोलली होती पुण्याला. मला यात आश्चर्य वाटत नाही. दुसरी गोष्ट कस आहे, माणूस एकदा दुखावला की तो दुरावतो, हे असं आहे. गागा भट्ट का दुखावते? कोई कारण नाही आहे. नाही कस, महाराजांच्या राज्याभिषेका वेळी त्यांनी अहोरात्र मेहनत करून अभ्यास करून तो सोहळा पार पाडला आणि आपण लगेच महिन्याभरात शाक्त पंतानुसार राज्याभिषेक करून घेतला घेतला ना? सांगा बाळाजी पंत. पण तो निर्णय महाराजांचा होता. तो बरोबरच होता असेल, पण गागाफट्ट नाराज झाले ना म्हणून टाळलं त्यांनी. या असल्या खलित्यामुळे नाही. आणि बाळाजी पंत, ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका. खुलासा हवा असेल तर वाड्यावर या. राज आलं? हो राजन आले. आता काय सांगायचं त्यासनी? मला तर खोटं बोलता येत नाही. आपण राज्याभिषेक नंतर करू असं सांगूया आता. हो सदर आधीच भरलेली आहे, मातबर असा मी आलेले. राज्याभिषेकाची लगभग तयारी दिसत नाहीये राजन. आम्हाला असं वाटत आपण जे आधी म्हणाला होता ते आम्हाला पटतंय. काय जे राज्याभिषेक नंतर करूया. का नाही म्हणजे आपली अजून तयारी नाहीये आणि शिवाय वेळही नाहीये. स्पष्ट सांगा कविराज. मामासाहेब स्पष्ट सांगायचं तर थोडा पुढे ढकला. बाळाजी पंत काय झाले? राजे गागा भट्टांनी नकार कळवलाय रायगडावर येण्यास. वेदो नारायण गागा भट्ट आमच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी येणार नाहीत. गागा भट्ट येणार नाही हे तुम्हाला केव्हा समजलं? समजलं आताच, पण अंदाज होता नकाराचा. हा नकार बळकट करण्याचं काम गडावरून तर झालं नसेल ना? असणारच, कयास ठीक. याचा माग घेतला पाहिजे. पण गागा भट्ट येणार नसतील तर राज्याभिषेक कसा होणार? काशी तुका काय होऊक देऊच नाही मी. आय काय करतास? दारू गडतय. लुको पाटणकर का वच्ची माझ्या दारात येऊन तमाशा करून गेला? एका उडवला असता तिथं गेला. बघ माझी कुंडली बघ,
कधी लिहिला त्याचा मरण माझ्या गोळीन कशाला उगीच नाही का पैसे घालवायचे मी करेन ना तेवढेच पैसे वाचतील पैसे वाचतील त्याचा विचार तुम्ही नका करू पैसे माझे जाणार आहेत तुमचे नाही तुम्हाला जिथे काम आहे ना तिथे तुम्ही काम करा ज्यानं त्यांना आपलं आपलं काम करावं तुम्ही मुकाट्यानं ऑफिस मध्ये चला माझ्या बरोबर मी डबा भरते बरं तो गायचं लवकर मम्मा आय थिंक मी पण ऑफिसला जायला पाहिजे ना तू ऑफिसला जाऊन काय करणार होतीस राधिकाची 300 करोडची कंपनी माझ्या नावावर गेली असती पण जे काम कॅरी करू शकतो ना ऑफिसला जाऊन ते तू नाही करू शकत तिकडे कंपनीमध्ये लोकांनी ऑब्जेक्शन घेतलंय कॅरीवर तो नकोय त्यांना कंपनीत व्हॉट कॉंग्रॅच्युलेशन एक नंबर काम झालेलं आहे ही एक नंबर काय त्यात अगं आजचे किती जुन्या आठवणी तिथल्या आजनं निकेन तिथंच ट्रेनिंग पूर्ण केलं होतं की पहिला करावलं सगळे मित्र तिकडेच भेटले होते नुसतं दोस्त भेटलं ना काय तर तिथं बायको बी मिळाली क्या अहो शीतल ना आजला बेळगाव मध्ये परपोज केलं ना काय और जैसे ही देखा घंटी बज गई जी और अभी उसको मराठी में कहते घंटा नाद होता है घर में वो होता है क्या हाँ नहीं वैसा तो होता है यानी माझ्या ड्रॉवर मध्ये एक रिंग ठेवलेली एक टेडी बेअर चा असं कव्हर होता त्याच्यात ती रिंग होती म्हणजे आल्या आल्या आता सुद्धा ड्रॉवर उघडला का काहीतरी असतं आता काय नाही आधी कसं असतं पटवायचं असतं ना ईशा ऑफिस वाले यस ठीक आहे मी बघतो ओके सर पाहिलंस ती आता ऑफिसला गेले डोक्याला ना त्रास देते अरे आता तू कशाला चिडचिड करतोस एकदा त्याच्या समोर गाजा पाटील कोण आहे हे कळलं की मग तिचं मशीन कम्प्लीट होईल कळत नाही कशी परांजपेना माहिती आहे गजा पाटील कोण आहे परांजपे सर प्लीज तुम्हाला गजा पाटील बद्दल काहीही माहिती असेल तर मला प्लीज सांगा ईशा मॅडम सूरज भाऊजींनी नवीन बिझनेस चालू केलाय हे तर सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या पोर्टल द्वारे आपला माल थेट घराघरात पोहोचवणं शक्य आहे फक्त त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं अंजली लय मोठं काम केलं सगळ्या गावाचा मालिकला जे मला माहिती होतं जे माझ्या डोक्यात आलं ते मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ते ऐकलं आणि तुम्हाला ते पटलं ते जास्त महत्त्वाचं अंजली वहिनींचा अंजली वहिनींचा